जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कपिलवस्तू बौद्धविहार उस्मानपुरा यांच्यातर्फे रमानगर स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि यामध्ये विविध झाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे. एक व्यक्ती एक झाड लावून वृक्ष संवर्धन करण्यात आले. त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बौद्ध यांचे धम्मपद असलेले पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पगारे, भीमराव मुगदल, अशोक तीनगोटे, इंजिनियर सुनील खंडारे, देवानंद गायकवाड, लक्ष्मण कांबळे, मिलिंद मकासरे, राजू भालेराव, अशोक मोरे, राजेश भालेराव, विद्या रमेश गायकवाड, अर्चना गायकवाड, ॲडव्होकेट प्रतिभा चौतमोल, सुलोचना भालेराव, फुलनबाई दाभाडे, सचिन पवार, धीरज भालेराव, रवी दाभाडे यांच्यासह उस्मानपुरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमानगर या ठिकाणी कपिलवस्तू या विहारातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरं तर विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. बौद्धवृक्ष असेल, वड असेल, पिंपळ असेल, जांभूळ असेल किंवा फळझाडं असेल, असे विविध प्रकारचे फळांची झाडे लावण्याचा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असे आम्ही या ठिकाणी संकल्प सगळ्यांनी केलेला आहे की झाडं जसं लावून चालणार नाही त्याप्रमाणे प्रत्येक एकजण त्या झाडाचं त्या ठिकाणी आपण दत्तक घेणार आहे की जेणेकरून ते झाड 3 वर्ष वाढवणार. आणि म्हणजे काय म्हणजे नुसतं झाड न लावता त्या झाडाचं आज रोजी विश्वविख्यात वृक्षारोपण कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं जसं बौद्धिक झाड पिंपळाचं, वडाचं आणि बेलाचं, त्याने लिंबाचं, याने येणेप्रमाणे जे 5 पवित्र वटवृक्ष आहेत त्याप्रमाणे इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि जागतिक लेवलला सगळीकडे सदरचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही बी आमच्या रमानगर याच्या स्मशानभूमीमध्ये सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अगदी सुंदर आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्यांनी मदत केलेली आहे. सगळ्याच्या शुभेच्छेने सदरचा कार्यक्रम पार पडलेला आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये कपिलवस्तू बौद्धविहार उस्मानपुरा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सगळे उपासक उपासिका रमानगर स्मशानभूमीच्या आवारात येऊन वृक्षारोपणाचं कार्यक्रम करीत आहेत.